नमस्कार मित्रांनो, SP मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र तेच एक पवित्र सनातन शुद्ध असे आहेत. असे कोण? तर ज्यांच्यात भगवंताविषयी अखंड प्रेमभाव असून ज्यांना केवळ देवच आवडतो. जगात तेच नशीबवान आहेत व आर्थिकदृष्ट्या ज्ञानदृष्ट्या समृद्ध आहेत. त्या संतजनांची सेवा केली असता ती भगवंतास पोहोचते. जो माणूस अशा आकांक्षाने बद्ध झाला आहे तो भगवंतास काय जाणणार? ज्याच्या मेंदूचा ताबा गेल्यामुळे योग्य अयोग्याविषयी काहीतरी बडबडतो, त्यास उचित काय आहे हे समजत नाही. तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे चांगल्या अन्नात विष घातले असता ते नासते, तद्वत अशा बद्ध माणूस इंद्रियांचा गुलाम बनतो आणि वाया जातो. तृप्ती प्राप्त झाल्याने येणारी जेवणाची ढेकर ही खरी ढेकर असते, परंतु भोजन न करता भोजनाच्या तृप्तीची ढेकर देणे म्हणजे केवळ देखावा होय. जेवण करून मी खरोखर जेवणाने तृप्त झालो आहे असे म्हणणे आणि न जेवता मी तृप्त आहे असे म्हणण्यात फरक आहे. पहिला अनुभव आहे तर दुसरा फोळपणा आहे. गव्हाचे अनेक अन्नपदार्थ होतात, जसे करंजा, मोदक, सांजा, परंतु एखादा जर गव्हाच्या पिठाची फक्की मारून खाऊ लागला तर त्याला सांजा खाण्याचा अनुभव प्राप्त होणार नाही. तुकोबाराय म्हणतात, हाताच्या कंकणाला पाहण्याकरता आरसा पाहणे निरर्थक आहे. लौकिकदृष्ट्या पूजेचा दंभ करण्यापेक्षा देवाची मनोमनी पूजा करणे चांगले. देवपूजेचे अवडंबर माजवण्यापेक्षा मानसपूजा केलेली सेवा घडते. सत्कर्माच्या द्वारा खरे फळ प्राप्त होते. अघोरी पद्धतीने काही केले तर त्यापासून कदाचित लाभ अथवा तोटा होईल. ज्या गुणवत्तेचे बीज असते त्याच गुणवत्तेच्या फळाची निर्मिती होते. ज्या भजनाने खरे समाधान होते असे भजन माणसाला संसारातून पैल पार करते. एकादशी आणि सोमवार व्रत करीत नाहीत ते कोणत्या अवस्थेला जातील हे मला कळत नाही. तुकोबाराय म्हणतात, अशा लोकांविषयी मला काळजी वाटते आणि तळमळ वाटते, कारण हे सर्व बाह्य आवडंबराने अंधले झाले आहेत. कर्मकांडावर त्यांची श्रद्धा असल्याने ते बहिर्मुख आहेत. शंकर आणि विष्णू यांना शास्त्रीय आरती करून ओवाळीत नाहीत. ते कोणत्या गतीला जातील ते मला कळत नाही. ज्यांची भगवंतावर श्रद्धा प्रेम नाही ते कोणत्या गतीला जातील ते मला समजत नाही. संसारी जीवांना संसारामुळे विश्रांती नाही. त्यांच्या मनात संसार हाच एकमेव विषय आहे. देवधर्म साधू संत हे सर्व सांदीला पडले आहेत. त्यांच्याकडून नंतर विषय मिळवणे व विषयांचे भोग याच गोंधळाची मोठी गर्जना चालली आहे. संसारात बायका मुलांचे समाधान करण्यात त्यांना दिवस पुरत नाही, त्यामुळे देवदर्शन दुर्लभ झाले आहेत. तुकोबाराय म्हणतात, असे प्राणी आत्महत्या करणारे आत्मघातकी आहेत. त्यांची भगवंताच्या भक्तीविषयी मोठी चूक होत आहे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू तुकाराम महाराजांचे पुढील विचार जाणून घेण्यासाठी. मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी SP मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.